पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर असून इथल्या विविध मंदिरात जाऊन ते देवदर्शन घेत आहेत. पंतप्रधानांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात भगवान विष्णूच्या रुपातील मुख्य देवता श्री रंगनाथ स्वामी यांची पूजा केली. या मंदिरात विविध विद्वानांनी कंब रामायणातील श्लोकांचं पठणही पंतप्रधानांनी ऐकलं. श्रीरंगम त्रिची इथे स्थित हे मंदिर देशातील सर्वात प्राचीन मंदिर संकुलांपैकी एक आहे. पुराण आणि संगमकालीन ग्रंथांसह विविध प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. हे मंदिर त्याच्या वास्तुशास्त्रीय भव्यतेसाठी आणि त्याच्या असंख्य प्रतिष्ठित गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की विष्णूची जी प्रतिमा श्रीराम आणि त्यांचे पूर्वज पूजत असत ती लंकेला नेण्यासाठी त्यांनी विभीषणाला दिली होती. वाटेत श्रीरंगममध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम इथे रोड शोही केला. यावेळी स्थानिकांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केलं. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम इथे रोड शो केला. यावेळी स्थानिकांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी रामेश्वरम मंदिरात दर्शन आणि पूजा अर्चना केली. धार्मिक विधींमधील शुद्धीकरण एक भाग म्हणून त्यांनी इथल्या प्राचीन कुंडातील पवित्र जलाचं स्नान केलं. पंतप्रधानांच्या गेल्या काही दिवसांच्या अनेक मंदिरांच्या दौऱ्यादरम्यान पाळली जाणारी प्रथा कायम ठेवत याही मंदिरात गायल्या जाणाऱ्या रामायण पारायणाचं त्यांनी श्रवण केलं. या कार्यक्रमात 8 वेगवेगळी पारंपरिक भजनी मंडळं संस्कृत, अवधी, काश्मीरी, गुरुमुखी, आसामी, बंगाली, मैथिली आणि गुजराथी रामकथा सादर झाल्या. उद्या पंतप्रधान धनुषकोडी इथल्या कोदंड रामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. धनुषकोडीजवळ पंतप्रधान अरिचल मुनईला देखील भेट देतील. या ठिकाणाहूनच रामसेतू बांधण्यात आला होता असं म्हटलं जातं.